नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज आली आहे ग्रामपंचायतमध्ये आणि आज जागतिक महिला दिन साजरा इथे करत आहे. Thank you.
स्वागत मी पीआई नंबर एक अंगणवाडी शाळेच्या गीतांजली गुरव यांचा सत्कार करती बजरंग बली गटाच्या अध्यक्ष रेशमा वाडेकर. सावित्री गटाच्या पिके रोहिणी नाव येत आहे त्यांना नमिता देवी आणि रेशमा वाडेकर. अजून कोण आले का? दुसऱ्या वाडेकर वहिनी नाही दोघींनी पुढे यावे. यांचा सत्कार आणि ग्रामसेविका मॅडम आपल्या गावाचं सगळं ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या आपल्या संगीता पाटील मॅडम यांचा सत्कार. आणि आपण सर्वजण त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करत असल्याबद्दल माझ्याकडून दिशा वंदन. म्हणजे सहकारी म्हणायला हरकत नाही. माझ्या ग्रामपंचायत आता मला सांगा आज किती जणांच्या नवऱ्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत तर हात वर करा. तुम्ही हात वर करा होता चांगलं होतं. म्हणजे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आकडा वाढेल. जन्मल्यापासून आई काय करते? अभ्यास करून अभ्यास करून अभ्यास झाली. 12 वर्ष पोहोचला जा कुठे काय कर अभ्यास कर. झाली आता मोठी लग्न कर. लग्न झालं बाळाला जन्म द्या. बाळाचा जन्म झाला आता त्याच्या शिक्षणाला लाव बघा. त्याची वाढ करा. त्याला मार्गाला लाव. तोपर्यंत तीच पाठले झाले. आपल्याकडे बघायला आपल्याला कधीच वेळ नसतो. बघा अशा या एखादा कधी जर कार्यक्रम नसेल तर तो आपला दिवस. आणि म्हणून आत्मात त्याचं विषय महत्वाचं त्यांचं जे काय महत्व आहे ते काही मी तुम्हाला सरकारी सांगितलेलं आहे. हा आत्मारिष्ठा असलेला प्रतिकरण होत आहे. या महिलांनी पुढाकार घेऊन त्या मुलांना त्याच्यातून कसं बाहेर पडतील, ती मुलं आपलं भवितव्य कसं चांगल्या पद्धतीने उज्ज्वल करतील याकडे आयांनी जास्त महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. काम करताय तुम्ही कोणासाठी काम करता हे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या मुलांसाठी काम करताय लक्षात घ्या. दिवसभर जो आराखडा तुम्ही तयार करताय तो आराखडा आपल्या पोरांसाठी आपण तयार करत असतो लक्षात घ्या. कुटुंबासाठी तयार करत असतो. सगळ्या घरातल्या लोकांसाठी तयार करत असतो. आणि म्हणून हे सगळं करत असताना माझं महत्वाचा उद्देश काय, माझं ध्येय काय, तर माझी ही समोर येणारी पिढी आहे ती उज्ज्वल चांगली घडली पाहिजे. आणि याच्याकडे आता ती पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे आणि त्याच्याकडे या आयांनीच लक्ष दिला पाहिजे. कारण ती गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने बाप म्हणून तिकडे लक्ष जास्त देत नाही. लक्षात घ्या हा कसतो म्हणतात पण आपण आईने बारकाईने त्यांच्याकडे लक्ष करून आणि या प्रभावातून त्यांना बाहेर काढून त्यांना उज्ज्वल भविष्य देण्याचं महत्वाचं कार्य या महिला दिनानिमित्त तुम्ही करावं अशी अपेक्षा करते. आणि मी दोन माझे शब्द थांबवते. धन्यवाद. मला संयोजकांनी बोलायलाही आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचंही मी आभार व्यक्त करते आणि थांबते. आणि सर्व समूहांच्या अध्यक्ष सचिव माझ्या मित्र मैत्रिणी आणि भगिनी यांना आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपण आज या ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला तर त्या कर्तृत्ववान महिलांपैकी एक आपल्या आशा शिल्का आहेत पाटील मॅडम. खरंच त्यांना मला म्हणजे मनापासून सलाम करावं असं वाटतं की कारण त्यांनी आपण इतकं कोरोनाच्या काळामध्ये दोन इतकं घाबरत होतो की शेजाऱ्यांना देखील मदत करताना भीती वाटत होती की म्हणजे नाती वगैरे पण तुटलेली पण त्यांनी स्वतःचा असा विचार न करता त्या आपलं कर्तृत्व करतच राहिल्या. आपलं काम क्लोजपणे करत राहिल्या. खरंच त्यांना मला वाटतं अभिमान वाटतो मला त्यांचा. त्यांनी आपलं काम करत राहिल्या. तसेच आपल्या शिक्षका मुद्राई मॅडम त्यांच्या वयाच्या मनाने देखील त्या खूप मुलांसाठी करत असतात. म्हणजे शिक्षका व्यतिरिक्त ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत कसा हे होती प्रयत्न करत असतात मुलांना समजून घेण्याचा शिकवण्याचा. तसेच त्याचप्रमाणे आपल्या तांबे मॅडम ही आपल्या परीने खूप प्रयत्न करत असतात.
त्याचबरोबर मला तुम्ही म्हणजे पूर्ण गावातील मतदार भगिनी म्हणून सगळ्यांनी मला म्हणजे पहिली महिला सरपंच म्हणून बिनविरोध सरपंच गेला एक संधी दिला त्याबद्दल आधी आभार मानते. पण मला देखील त्यावेळेस म्हणजे मनामध्ये पण तो होती की मी हे म्हणजे काम करू शकेन काय मला लोक काय म्हणतील का विचार होताच माझ्या मनात नाही असं नाही पण मी त्याच्यावर देखील म्हणजे पुढे जाण्याचा एक हे घेतला की लोक काय म्हणतात त्याचा विचार नाही करायचा मला कुठे म्हणजे पुढे जाऊन काय शिकायला मिळतं काय अनुभव मिळतो तो घ्यायचा आणि आपण आपलं काम पुढे ज्या ज्या वेळी राक्षसांनी लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली त्या त्यावेळी आपल्या इतिहासामध्ये देवाने पण स्त्रीचा वापर केलेला आहे त्यामुळे स्त्रीमध्ये इतकी शक्ती आहे की स्त्री काही करू शकते त्यामुळे आपण स्त्रियांनी स्वतःला कधी कमी समजू नका आणि एक गोष्ट की स्त्रियांना सहकार्य करायला शिका स्त्रियांना कमीपणा न करता मग असं मॅडमने सांगितलं की विधवा स्त्रियांना किंवा आपण समाजामध्ये एखादी स्त्री काहीतरी करायला गेली की लगेच तिला टोमणे मारायला सुरुवात करतो हे असं असं आपण टोमणे बिमणे मारू नये ही सवय अत्यंत घाणेरडी आहे टोमणे मारणे आपल्या ही स्त्रियांमध्ये घाणेरडी सवय ही सोडून द्या आजपासून तरी आणि एकमेकीला सहकार्य करायला सुद्धा आणि जर आपण एकमेका सहाय्य करून अवघे जाऊ शकत असं म्हणतात ना मग आपण जर एकमेकाला सहाय्य केलं तरच आपण पण पुढे जाणार आहे आपण जर दुसऱ्याला सहकार्य केलं तरच आपण पुढे जाणार आहे आपण जर दुसऱ्याला सहकार्य नाही केलं तर आपण पण मागेच राहणार आहे जैसे ते ऐकतच राहणार आपण म्हणून आपण दुसऱ्याला सहकार्य करण्याची भावना आपली असली पाहिजे आपण जेव्हा आपण दुसऱ्या चांगलं करणार तेव्हा ऑटोमॅटिकच आपलं चांगलं होत असतं म्हणून आपण स्वतःचं चांगलं करण्यापेक्षा आधी दुसऱ्याचं चांगलं करायला शिकलं पाहिजे महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी माझा सन्मान केला आणि माझं जे गोड कौतुक केलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आपण या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे तुमच्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन